जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांसहित अनेक संस्था संघटनांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी मॅडम होत्या. गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात दिव्यांगांनी त्यांच्या संस्था संघटनेचे मार्फत मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात केली होती म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. मात्र या कार्यक्रमात त्यांना साधे विचारले देखील नसून ही बाब निंदनीय आहे. तसेच सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असताना या कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केलाय. अपंगांना निमंत्रण देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित अधिकारी व इतरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी मॅडम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की ठराविक वेळेत संबंधितांवर कारवाई न केल्यास राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू. निवेदन प्रहार संघटना, मतदार जनजागरण समिती, राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर काकडे, मतदार जनजागरण सचिव ललित मजीद, गणेश रानबा वाघमारे, मच्छिंद्र चव्हाण, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदीप डांगे, रियाज पठाण, अन्य इतर उपस्थित होते. CNI महाराष्ट्रसाठी मयूर काकडे, उस्मानाबाद. मतदार दिन प्रत्येक वर्षी आम्ही मतदार दिनानिमित्त आम्ही केलेल्या जनजागृतीच्या बाबतीत या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त उस्मानाबाद यांना शुभेच्छा देऊन मतदारांना पण या निवेदनाद्वारे आम्ही शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्ही आज आलो असता या ठिकाणी दिव्यांग सदस्यांना ज्यांनी की मागील लोकसभा आणि विधानसभेला मतदारांचं जनजागरण करून मतदानाचा तक्का वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं अशा लोकांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्यांना या ठिकाणी सन्मान न करता त्यांचा अवमान झालेला आहे. आमच्यासमोर हा प्रकार घडल्यामुळं आम्हालासुद्धा याचा खेद वाटतो. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम यांना तोंडी सांगून या ठिकाणी RDC साहेबांना लेखी निवेदन देऊन आम्ही खेद व्यक्त केला आणि तहसीलदार आणि जे कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी निवेदन दिलेलं आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस या निमित्ताने आज आम्हाला दिव्यांग संघटना व जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना यांना आज आमंत्रित करण्यात आलेलं होतं. परंतु कार्यक्रमस्थळी आलेल्या जे काही दिव्यांग बांधव होते यांना अधिकाऱ्यांनी तथा कार्यक्रमाच्या आयोजकाने अपमानास्पद वागणूक देऊन का अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना जाव विचारला असता किंवा तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक दिली नाही, त्यांनी असं विचारलं असता संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलवलं कुणी अशा पद्धतीची अवमान करून आणि अपंगांना चुकीची वागणूक दिली. व तसेच या संदर्भात प्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग संघटना, तसेच मतदार जागृती संघटना आणि जिल्ह्यातील तमाम संघटना या अवमानाचा निषेध करणार आहेत. तरी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आत्ताच निवेदन दिलं किंवा ह्याबाबतची अतिशय तीव्र अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी योग्य ती कारवाई या तहसीलदार साहेबावर करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा याचं आम्ही निवेदन मान्य आमचे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू तसं सामाजिक न्यायमंत्री धनंजयसाहेब मुंडे तसेच निवडणूक आयुक्त कार्यालय यांना याची प्रत आम्ही दिलेली आहे. तरी योग्य ती कारवाई लवकरात लवकर नाही झाल्यास आम्ही दिव्यांग संघटनेच्या वतीने कडक आंदोलन करू आणि याची नोंद सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. राष्ट्रीय मतदार दिन आज मतदार दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे संपन्न झाला. परंतु दिव्यांगाला निमंत्रित करूनही 40 ते 100 वर दिव्यांगाची उपस्थिती ह्या ठिकाणी होती. तरीसुद्धा त्यांनी अवमान केला आणि तुम्हाला कोणी बोलवलं असं उस्मानाबादचे तहसीलदार यांनी
दिव्यांगाचा मतदार दिना दिवशी अवमान केला, त्या प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय आणि राज्याचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू तसेच पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तहसीलदार उस्मानाबाद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे।